कर्जत जामखेड मतदार संघामध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून मी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडण्याचं काम सुरू आहे. मी तुमच्यामधीलच एक आहे, त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी मी तुमच्यासोबत आहे. बायका पोरांना घेऊन परदेशामध्ये गेलो नाही, असे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांचं नाव न घेता टीका केली आहे. आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात तसेच बिभीषण धनवडे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अजय काशीत तसेच माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगराध्यक्ष अमित चिंतामणी, पोपट राळेभात, प्रशांत नेटके, प्रवीण सानम, डॉक्टर अल्ताफ शेख, दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, ऋषिकेश मोरे, साकतचे माजी चेअरमन आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्राध्यापक अरुण वराट तसेच चेअरमन कैलास वराट, माजी सरपंच हरिभाऊ मुरुमकर, प्राध्यापक युवराज मुरुमकर, रमेश वराट तसेच गोरख घनवट यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार प्राध्यापक राम शिंदे म्हणालेत की मी मागच्या दारानं आलो म्हणून विरोधक टीका करतायत, पण मी आमदार झालो आणि सरकार आले. भाजपही लोकांच्या मनामनामधील आणि तळागाळामधील पार्टी आहे. मंत्री असताना वाढदिवस साजरा झाला त्यापेक्षाही जोरात सध्या वाढदिवस सप्ताह साजरे होत आहेत, कारण 2.5 वर्ष मतदारसंघामधील लोकांनी खूप भोगलंय. पण सर्व कार्यकर्त्यांचा मान, स्वाभिमान, आत्मसन्मान जागृत ठेवून काम करू, जेणेकरून कार्यकर्त्यांची मान महाराष्ट्रामध्ये उंचावली पाहिजे. मी मंत्री असताना कुठे खड्डा नव्हता, आता सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत, मात्र कोणतेही काम आम्हीच मंजूर केले असे विरोधक सांगतायत. 2.5 वर्षांमध्ये साधा रस्त्यावरील खड्डा त्यांना बुजवता आला नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली हे सांगितलं, पण मतदारसंघामध्ये कुठे पाणी योजना अद्यापही नाही आहे. गेल्या 2.5 वर्षांमध्ये अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण होतं. या भीतीला संपवून चोख उत्तर देणार येणाऱ्या निवडणुका हे आमचे लक्ष आहे, त्या काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन त्यांनी केलंय. आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरासह तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विविध उपक्रम सुरू आहेत. पक्षाने आणि पक्षाच्या नेतृत्वाने आपली दखल घेत विधान परिषदेवर पाठवलं. नशीब काय, माझं बी तुमचं बी, विधान परिषदेवर तर मी गेलो पण सरकार आलं. अख्ख्या सरकार आलं, आपलं होत्याचं नव्हतं झालं आणि सगळ्या कार्यकर्त्याचं टेन्शन गेलं. हॉटेलात बसला वडा खाली तरी बोलताना विचार करायचा, ऐकते का काय कोणी? गंभीर लय हसला. किती सासरवास, किती भीती, अधिकाऱ्याचा तर विचारायच नको. त्यामुळं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले आणि 75 वर्षी अशी आपल्यावर परिस्थिती ओढवली होती, त्याला चोख उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्याने नीट नाटक ध्येय धोरण करून आपलं लक्ष विचलित न करता लक्ष पार करण्यासाठी इथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला काम करायचं आहे. या कर्जत जामखेडचा सर्वांगीण विकास करायचा आहे. 3 वर्ष पाणी पुरवठा रखडली होती जामखेडची, पाणी पुरवठा रखडली होती. मुख्यमंत्र्यांना प्रेस पूर्ण सही करायला लावली. शिंदे साहेबांना सांगितलं, साहेब ऑफिस मध्ये जाऊन तरी सही करणार आहेत, बाहेर तरी सही करत होऊन जा द्या. लोक म्हणतात लाव रे ते व्हिडिओ. एकनाथ शिंदे साहेब म्हणतात आंध्र ती फाईल. अरुण ठाकरे साहेब 250 कोटी जामखेडला दिले. लोक कसं किती बोलतात. या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि 5 मंत्र्यांनी इथं पाणी पुरवठा योजनेचा नारळ फोडला. पाण्याची टाकी स्टेजच्या मागे उभं केली आणि तुटी स्टेजच्या पुढे आणली. कुठे पाईपलाईन, पाईपलाईन कुठे आहे? म्हणजे आम्ही लय पाठपुरावा केला. अरे पाठपुरावा केला पण तत्वता मान्यता दिलेली पाणी पुरवठा योजना गेली कुठं? त्यामुळे सगळे 2.5-3 वर्षाच्या काळात आपण मंजूर केलेले कामांचा नारळ फोडायचं काम केलंय. मला एक राष्ट्रवादीचा प्रमुख पदाधिकारी मंत्री असल्यानंतर फोन करायचा, साहेब तेवढं मोडून तरी टाका. मी सगळ्याला 3 वर्ष पाठीमागे नेतो. आज समोरून रस्ता चालला त्यावेळेस मी मंत्री होतो, त्यावेळेस खड्डा कोणी बघितला का? आता मी ज्यावेळेस आमदारकीला पडलो त्यावेळेस खड्ड्याविना रस्ता तुम्ही बघितला?
हे सुद्धा टेंडर केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर केले वर्क ऑर्डर त्याचं श्रेय आमचंच तुमचं सरकार आलं तरी तुमचंच आमचं सरकार आलं तरी तुमचंच आम्ही काय गोटे घेतो वरिष्ठ सभागृहाचा सदस्य मी असं तसं नाही कवा बी नाव आलं तर आपलं चेतक नाही या ठिकाणी आमदार राम शिंदे साहेब यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला होता त्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते तर या ज्या साहेबांनी जे आत्तापर्यंत जे जामखेड शहरामध्ये जे काय पद्धतीने नगर परिषदेच्या अंतर्गत जे काय काम केलं या कामाची पावती आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना दिसून आली. येणाऱ्या काळातही साहेब आता साहेब आमदारी झालेत सत्ताही आली यांचा येणाऱ्या काळात साहेब मोठ्या प्रमाणात निधी नगरपालिकेच्या मार्फत उपलब्ध करून साहेब चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये काम करतील याचं आम्हाला विश्वास आहे. आणि आज या जेवढे लोक आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सगळ्या लोकांना मनापासून धन्यवाद देतो आणि राम शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रशासकीय मान्यते मिळून आम्ही सगळ्या साहेबांनी त्या संदर्भात सगळा पाठपुरावा पाणी पुरवठा संदर्भात केला होता. आज रोजी आम्ही त्या दिवशी जाऊन साहेबांसोबत जाऊन मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजुरी आम्ही त्याच्यासोबत घेतली आणि त्याच्या पहिल्या साहेबांच्या काळातही सगळी मान्यतेचं आणि पाठपुराव्याचं काम रामचंद्र साहेबांच्या काळातच झालं होतं आणि साहेबांनीच त्याला सगळ्या पाठपुराव्याला मदत केली होती आणि त्या माध्यमातून आज त्या त्याचंही 250 कोटीचं पाण्याची शहराची पाणी पुरवठ्याची योजना आपली मंजूर झालेली आहे आणि त्या पाणी पुरवठ्याचं लवकरच भूमिपूजनाचा कार्यक्रमही साहेब घेतील असा विश्वास आहे. अशोक वीर सी 24 तास जामखेड.